कोणी एके काळी एक आटपाट नगर होत, ज्याचं नाव होत श्रीरंगपूर। त्या गावातले लोक अगदी आनंदाने मज्जेत राहत होते। भय भीती कुणाला ठाऊकच नव्हती, कारण त्या गावाचं रक्षण करणारा त्यांचा एक मित्र होता, ज्याचं नाव होतं बाजी। बघतोस काय असा, वळखिलं नाही का मला तू? हा कौशीचं मामा गमे। अरे म्या सरजा डाकूए। अरे म्या खुनी दरोडे खोर आहे। मुंडकं येगळं करीन। नाही नाही, तसं मी भेटतो सगळ्यांनाच, पण आता नाही भेटणार का? कारण ही आमच्या गावाची येस आहे, आमच्या गावाचा भाग आहे। आम्हाला काय पण झालं तर तो येईल। कोणत्यो? कोणत्यो? शांत असल्यावर सूत आहे, भडकला तर भूत आहे। पकड चित्त्यासारखी आहे, ताकद शिवासारखी आहे। त्यो काय लावलंय? तुम्ही पण काय बघत बसलाय? लागा कामाला। चाल 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 चाल। आता तू व्हाट द फक टाका। कर बाजी, आरामच्यातला कुणी बी एक पुरून उराल तुला। इवर पदे आंग भयपडना। तान ओर उत्तरव तान सोल्वेन, नुल उत्तरव सोल्ल माटेन। तू चांगल्या घरातला वाटतोयस, ऐक माझं निघिकडून। तुम्हाला सगळ्यांना शेवटची संधी देतोय, असेल जगायचं तर इथून निघायचं। बघताय काय का पायाला? Ah!
ही माणसं माझी आहेत. माझं नाव लक्षात ठेव बाजी. मदत करे प्रेम भरे परम मित्र सृष्टाचा. येणारे मदतीला हाक कुणी मारावे. येईल तो अंधारी वीज जशी तळपावी. शूरवीर हा बाजी रणधीर मर्द हा बाजी तलवार तेज तर्रार तळपती हो. तीक्ष्ण नजर गरुडाची घे भरारी बाजी. हिट जिगर वाघाची चित्त्याची झेप घे हा बाजी. रक्षण करता त्राता बाजी 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 दाही दिशा हुंकारे. बाजी 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 दियती लालनकारे. सदय हृदय मन समय शबल धन अभय बहुत जन बाजी. विकल सकल जन त्वरित दुख हरण करित नित स्मरण बाजी. बाजी अचानक लुप्त झाला. वर्ष लुटली पण तो काही परत आला नाही. हळूहळू गावकरी त्याला विसरूनही गेले. राहिली फक्त एक दंतकथा. पण एका मुलीला मात्र ठाम विश्वास होता की बाजी परत येणार. तिच्या लहानपणी तिचा जीव वाचवणारा तिचा बाजी एक ना एक दिवस नक्की परत येईल ही आशा बाळगून ती त्याची वाट पाहत होती. गौरी गौरी नाव होतं त्या मुलीचं. अरे दररोज काय अंधारात बसतो दादा. काय गाय उशीर झाला. हा जरा कामात अडकले. अगे हे आलंय बघ तुझ. वा मस्त याचीच वाट बघत होते. काय वाचतोय आपण. जगात काय चाललंय आपण काय वाचतोय. असू दे मला आवडत मी जे वाचते ते. अरे चिदू नाही आला अजून. दिसलं नाही सकाळपासून. अरे काय रे कोणी ठेवलं त्याला वर. अरे
घाबरू नको स्वप्नील, मी वाचवेन तुला. स्वप्नील, स्वप्नील थोडं वरती येतोस? काय करतो केव्हा पासून? खाली बस, औषध जवळ. अरे आजी, अरे शिवी काय देते आशीर्वाद दे. कुणीतरी हिंमत दाखवली पाहिजे ना. मी आलो, मी आलो स्वप्नील, स्वप्नील. अरे गोल्या, घरापर्यंत कशाला पलटोयस? इथेच बस ना शेतात. शी हो ग, शी आली आहे त्याला. चिदू तू ना खरंच एकतर उगाच स्वतः नसते धंदे करतोस. काय गरज आहे स्वतःचा जीव असा धोक्यात टाकायची? हा एवढं काय अडलंय? मला नाही माहित गवळ, मला नाही राहत. मी असं नकळतपणे पळत सुटतो. मूर्ख आहेस तू, बाकी काही नाही. आणि फटके द्यायला पाहिजे तू. बरं बाई, इथून पुढे कुठेही जायचं असेल ना तुझी परवानगी घेऊन जात जाईल. बस बाई काय? बरं ताई. तू मोठी आहेस माझ्यापेक्षा. नाही काय? हो, आई म्हणाली तू 3 वर्ष मोठी आहेस माझ्यापेक्षा. मी 3 वर्ष लहान आहे तुझ्यापेक्षा. 2 वर्ष तरी मोठी असशील तू, दिसतेस तू मोठी. खाण्याडा ठीक आहे, मोठी आहे ना मी तुझ्यापेक्षा. मग माझं ऐकणार ना? निघ इकडून जा. फुट मी फुट, तू पण फुट. मेलास तू चिदू. काय झालं? ही औषधं तरी घेऊन जा. आणि मला सांग, तुझ्या आईची अर्ध शिशी कशी आहे? मस्त आहे. म्हणजे नाहीये. घेऊ तुम्ही जा. काय झालं? बोलू नकोस माझ्याशी. का गेलास ना मला न विचारता? अरे आईचं औषध घ्यायला कशाला परवानगी घ्यायला हवी तुझी? सोड रे, खोटारडा आहेस तू. ए तू काही बोलतेस आता? एक आपला तू. मला कोणी मात्रा म्हणून दिसतच नाहीये. मला त्याची केविलवाणी धडपडही दिसत नाहीये. मी तर डोळे बंदच केलेत. आपण कशाला कोणाची मदत करायची? कशाला त्यांच्या भानगडीत पडायची? गप रे, आता कशाला मारलं? तुला माहितीये मी तुला का मारलं. उगा शांतपणा करू नकोस. चल त्याची मदत करू. वाजोबा थांबा. एवढं जड आहे काय? भरलंय काय यात? अग्निबाण कागल होणार यात. देव वेळ आली तर कामाला येईल. कमाल आहे, लोक अजूनही त्या बाजीच्या भाकड कथावर विश्वास ठेवतात. हे तर थांबा. भाकड कथा नाही येत ते खरंय सगळं. मी पाहिलंय त्याला स्वतःच्या डोळ्याने. जीव वाचवलाय त्यांनी. माहितीये माहितीये, 100 ऐकले मी हे. कसा तो जत्रेतला पाळणा बिघडला, कशी तू घाबरलीस, कसा तो बाजी आला, त्याने तुझा जीव वाचवला. बाजी हे बाजी ते, पण तुझा बाजी आता इतिहास जमा झाला. असं काही झालं नाही. आणि हे असलं बोलू नको रे. तू तुझं मन स्वच्छ ठेवलंस आणि मनापासून त्याच्यावर विश्वास दाखवलास ना, तर बाजी तुझी नक्की मदत करेल. बघतो. ठीक आहे, मग आता घासायला घेतो. काय? मन घासायला घेतो. आणि खरं तर तूच ठेव बाजीची आठवण. बघतेस काय? अच्छा बाय. झाली का?
आईजा काही हवे कसं आहेस मारतंड अगरबत्ती जाऊन पुढे दे आणि काड्यापेटी दे बाकी कसं आहेस एकदम छान 29 महेशदा डॅमिट सुट्टे नाही आहेत एक आयडिया चॉकलेट सॉरी मर्दन ए तुला काय हवंय मला काही नको बोल्या बॅटिंग देना माझी बॅटिंग आहे काय रे मारतण मध्ये नको येऊ ना मी सांगितलं होतं की सोन्यासाठी कुणीही जमीन खणायची नाही मी तुला सगळं सांगेन मला मला सगळं माहिती आहे हे धन पापाचं असेल पण ते तुझ्या पापाचं नाहीये लक्षात ठेव हवं तर पाया पडतो मी तुझ्या ए आई ऐक ना चिदू आई ऐक ना आई चिदू आई ऐक ना आई दिवे लागणीच्या वेळेला अशी थैथे करू नये बाळा तुला कधी विचारलं की तू असंच उडवतेस सकाळी बुणबुण नको दिवस खराब जातो दुपारी जेवताना कटकट नको आणि रात्री ही काय वेळ आहे का चल झोप आता तू नेहमी टाळतेस पाटावर धड बसता येत नाही तुला तू फटफटीवर काय बसणार फटफटी नाही ग मोटार सायकल आज तो इन्स्पेक्टर महेश आला होता दुकानावर त्याच्या मोटार सायकलवर रुबाबात काय वाटतं माहितीये त्याला गरज आहे फटफटीची ते चोरांचा वगैरे पाठलाग करायला तुला काय गरज आहे मला पण गरज आहे बाबांना किती अभिमान वाटला असता त्यांचा मुलगा श्रीरंगपूर मध्ये मोटार सायकलवर फिरतो ढोर चिदू बाबांसाठी ना तू फक्त लग्न कर त्याच्यासाठीच ती सगळी धडपड चालली आहे काय म्हणालास जा ना बर गौरी काय म्हणते रे गप ना काय म्हणते जा ना चिदू आलो आलो आई मी आलो बाबा तुम्ही लहानपणी खूप सिनेमे बघायचात काय अशी अट कशाला घालून ठेवली आहे जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत तुमचं अस्थिविसर्जन नाही करायचं अहो लग्नासाठी गौरी हवी ना आणि गौरीसाठीच तर मोटार सायकल हवी पण आईचं बघा ना ती ऐकतच नाहीये तुम्ही आईला समजावा ना एकदा का माझी मोटार सायकल आली ना की मी लगेच गौरीशी लग्न करून टाकेन की तुम्ही लगेच मोकळे हो की नाही आईला समजवाल ना ती नाहीच म्हणते मोटार सायकल ओ बाबा ओ बाबा चल ना हॅलो रे मेरी फटफटी आई म्हणते ना तेरी मंजिल है तू तू ही मेरा जहा भाजीकर मस्त आहे ना हो रे इथून बोलण्यावर जाऊ मला काहीतरी बोलायचंय चल चल मेरी फटफटी आई म्हणते ना अरे तिकडे कुठे चाललायस इथून जाऊ ना पारावरून इथे रात्रीची हडल दिसते असं म्हणतात हो करे तुम्ही इकडून गेला कोण दिसते राजकन्या गौरी वाटत तितका नापास नाही याचा
येईचो हात आहे जो सकाळी गौरीने तिच्या हातात घेतला होता. मग काय करतोस? आता लोणचं घालतोस आणि मिरवतोस हाता राखोस तोर. हे बघ, हीच वेळ आहे. कसली? तू तिचा हात हातात घेण्याची. आणि आणि झुरमो खेळण्याची. इतक्या मोठा झालास एकलं समजत नाही. तुझ्या वयाचा मी असतो ना. ए गोल्या, अरे हाच खरावर लावायचं आणि बोलायचं. मला तुला काहीतरी सांगायचंय बहिणी. माझ्याशी लग्न कशी? आय लव यू. बोलू वहिनी. ए गोल्या. अरे अरे, तू वहिनी नाही म्हणायचंस रे, तू गौरी म्हणायचंस. कळलं का? गौरी. आठवड्याभरात सगळं आवरतो, घाश गुंडाळतो आणि येतो तुझ्या बरोबर. तू काय मॅड करे? काय झालं? अरे तू का बिस्तर गुंडाळतोय? बदली माझी झाली, तुझी नाही. तू मुंबईला गेल्यानंतर मी काय करणार एकटा इथे? सडापटिंग माणूस मी. तुझ्याशिवाय गावात दुसरा कोणी दोस्तही नाही. काय करू या गावात? मी जमीन जुमला विकतो आणि येतो तुझ्या बरोबर. कधी कधी तुझ्या डोक्यात काय चक्र चालू असत मला खरंच कळत नाही. आठवलं हे गे, तुझ्यासाठी आणले गॅरेज मधनं बेअरिंग्स. बेअरिंग्स तुझ्या चक्रम डोक्यामध्ये काहीतरी चक्रम आयडियाज येतील तुला. चल संतोष जाहला मार्तंडला. तू ही सोन्याची नाणी भगवंता चरणी अर्पण केलीस. पण शास्त्री बुवा, ही नाणी आपल्या गावात कुठून आली? मार्तंडा, ह्या सोन्याच्या नाण्यांच्या इतिहासात न पडणं हे जास्त श्रेयस्कर. जशी आपली मर्जी. भगवंता अशाच सेवेची संधी वारंवार मिळू दे.
येतो. थांब. खरं म्हणजे ही कथा मी कोणालाही सांगत नाही, परंतु ज्या निरपेक्ष भावनेनं तू ही सोन्याची नाणी भगवंताला अर्पण केलीस त्यावरून माझा विश्वास बसलाय की तुला संपत्तीचा मोह नाही. ऐक, 11व्या शतकातील ही कथा आहे. राष्ट्रकूट राजवट जाऊन चालुक्यांची सत्ता येण्याचा मधला काळ. अंगरिष्ट नावाच्या राजाचं इथे राज्य होत. अतिशय महत्वाकांक्षी पण क्रूर होता तो. त्याने शेजारच्या राज्यातल्या कनकपुरी नावाच्या शहराची लूट केली आणि ते बेचिराख केलं. ती अमाप संपत्ती सोनं नाणं त्यानं आणलं आणि ह्या परिसरात पुरलं. तेव्हा इथे कुठलीच मनुष्यवस्ती नव्हती. इथे खजिना आहे याचा कुणालाही सुगावा लागू नये म्हणून त्यानं ह्याच जमिनीवर एक गाव वसवलं. ते हे श्रीरंगपूर. म्हणजे आपला हा गरीबडा गाव अमाप संपत्तीवर पाय ठेवून उभा आहे. कदाचित हो, कदाचित नाही. आणि ही दंतकथा आहे. सत्य काय हे तो भगवंतच जाणे. पण याच खजिन्याच्या हव्याचा पोटी अनेकांनी स्वतःचा नाश ओढवून घेतलाय म्हणून मी ही कथा कुणालाही सांगत नाही. तुला तर अजिबात सांगणार नव्हतो. कारण कारण काय? कारण याच खजिन्याच्या हव्यासा पोटी तुझ्या वडिलांनाही प्राण गमवावे लागले होते. चला खोदा पटापटा. थांब कोदंड, थांबा. कोदंड, तुम्हाला किती वेळा सांगितलं इथे कुठलंही सोनं कुठलाही खजिना नाहीये. कुठल्याही सोन्यासाठी जमीन खणायची नाही सांगितलंय ना. चला उचला ती हत्यारा आणि निघा इथून. थांबा, खंती चालू ठेवा. बघतो मला कोण अडवतंय ते. खणाना तुम्हाला तुमची मजूर मिळाली की नाही? कोदंड, हे सगळं करून काही मिळणार नाहीये. ऐका माझं, हवं तर पाया पडतो मी तुमच्या. बघा, बाजी माझ्या पाया पडतोय. दंतकथेतील या संपत्तीने अनेकांचा जीव घेतला पण आजवर ती कुणालाच सापडली नाही. कुणालाच नाही. Thank you.
कळतंय ना मी काय बोलतोय. अरे काय खरं मारतण मंदिरात येतोय प्रसाद दे ना. मला शोधलं पाहिजे. अरे काय हरवलंय तुझा प्राण्या विचित्र आपण असे लोकाला आणि शेंबूड आपल्या नाकाला. मला काय म्हणालीस. कोदंडांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न तुम्ही आज तागायत स्वतःच्या उराशी जपून ठेवलं आणि आता ते स्वप्न त्यांचा मुलगा मार्तंड पूर्ण करणार. मदत लागेल. तुमची मदत लागेलच दत्ता काका. आई आई गोलू आलाय तुला भेटायला. गोलू गोलू आलाय. काय रे पेढ हे कसले. अगं मरता मरता वाचलाय तो. हो हो. अरे देवा काय झालं. काय तर ते असं झालं की मी देवघर पूजेला बसलो होतो ना तेव्हा नारळाच्या झाडावर माझ्या डोक्यात आंबा पडला. काय आमराईत बसला होतास ना तू वेड्या. हो की हो की मी आमराईत बसलो होतो तेव्हा माझ्या डोक्यात नारळ पडला. काय बोलतोस तू गोलू. आता फायनल मी आंब्याच्या झाडावर बसलो होतो त्याला नारळ लागला होता आणि तो काढताना मी देवघरात पडलो. हो आणि माझा पाय मुरगळला. ऐक हाताला का पट्टी लावलीस. पुढे काय झालं सांग. हा ते पुढे असं झालं की आपल्या चिदूनी मला उचललं आणि भर 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 सायकलवर दवाखान्यात नेलं तालुक्याच्या डॉक्टर कडे. डॉक्टर म्हणाले बरं झालं वेळेत आणलंस नाही तर याचं काय खरं नव्हतं. अरे बापरे. हो ना. आणि डॉक्टर पुढे काय म्हणाले ते सांग ना आईला. अरे पुढे काय म्हणाले डॉक्टर ते सांग ना आईला. डॉक्टर पुढे म्हणाले अरे चिदू तू धन्यस. अरे लोकांच्या मदतीला किती धावतोस तू. पण खरं तुझ्याकडे एक फटफटी असायला हवी. असं म्हणाले का डॉक्टर. जाऊन विचारू त्यांना. कळतात मला तुमची सगळी नाटक. आई आई पण खरंच खूप उपयोग होईल का मला मोटार सायकलचा. आई जाऊ दे तू पेढे खा. आई मोटार सायकल आली तर मी घरी लवकर येत जाईन. मी दुकानात लवकर जाईन. मी संध्याकाळी तुलाही फिरायला घेऊन जात जाईन आई. पण मला मोटार सायकल पाहिजे. आई मला मोटार सायकल पाहिजे ग. अरे बाळा तुझी काळजी वाटते म्हणून मी नको म्हणते ना. आई अगं आता मी लहान आहे का आणि मला येते मोटार सायकल चालवायला. आई आणि तू आहेस ना माझ्या बरोबर मग कशाला कुठल्या गोष्टीची काळजी करायची. मी ती मोटार सायकल जोरात नाही चालवणार. मी ढकलत ढकलत चालवेल. मी बसणार नाही त्याच्यावर. मी सुरुवातीचे काही दिवस फक्त. बर बर पुरे होऊ दे तुझ्या मनासारखं. म्हणजे तू मला मोटार सायकल घेऊन देणार आहेस. हो नक्की. अरे हो बाबा. काय दंगा घालायचा ना तो बाहेर जाऊन घाला. त्या दिवशी चिदूला मनोमन वाटलं की आता त्याचं स्वप्न नक्की पूर्ण होईल. तो आणि गौरी आनंदाने एकत्र जगतील. पण काय पाहिजे. 100 बल्ब दे. 5 बल्ब म्हणजे दिवे दिवे. हा मग बल्ब म्हणा ना. बल्ब 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 तोंडातून काढून बोला. बल्ब 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 बरोबर. तू म्हणा बल्ब. ए जास्ती चक्कर चालू नको. विझवून टाकीन तुला. देचाल
देतो ना, चिडताय कशाला? त्याचे झाले 55 रुपये आणि याचे 3, 58 रुपये झाले. 58 रुपये. ओ पैसे द्या ना. ओ दादा, ओ दादा, ओ मोठा दादा, ओ 58 रुपये झाले. ओ असं काय करताय? 5 बर्फ आणि 2 लॉलीपॉप, 58 रुपये झाले. ओ दादा, ओ पैसे द्या ना. ओ प्लीज पाय पडतो तुमच्या. ओ पैसे द्या ना दादा. ओ आई ओरडेल मला. याला काय अर्थ आहे? सोडणार नाही तुम्हाला, कळलं ना? घाबरलो नाही मी. आता दुकान सोडून येऊ शकत नाही म्हणून, नाही तर दाखवलं असता इंगा. तुम्हाला माहित नाही चिदविला सब. दाखवते ना इंगा, मी थांबते दुकान. मी घाबरलो नाहीये, मी पैन पै वसूल करणार आहे त्यांच्याकडून. मी थांबते ना दुकानात. जा जा आत्ता पकड त्यांना. आत्ता? आत्ता नको. ऊन आहे आता बाहेर खूप. छत्री घेऊन जा चिदू, पण आत्ताच्या आत्ता. मी जाणार आहे, तुला माहित नाही. एकदा चितवी लसची सटकली ना की भारी पडणार आहे त्याला. बस सटकली ना म्हणे नाहीच जाणार तू. बरोबर आहे अगं. नाही नाहीच जाणार तू, कारण एक नंबरचा शिमलट बुलचट असतो. मी सगळं पाहिलं तिथून जे घडलं ते चिदू. अरे मला वाटलं होतं त्यांच्या अरेला कार्य करशील. अगं शेराला सवा शेर होशील, पण कसलं काय. इकडे बघ, असं स्वागत राहशील तर काय रक्षण करणारेस तू कोणाचं? कोणीही उठून येईल आणि तुला टपली मारून जाईल. काय काय बोलते गौरी? मग काय, मला लाज वाटते. गौरी अगं अगं मी खरंच मारणार आहे त्यांना. कधी? नंतर. मी खरं पण म्हणजे अगं गौरी शपथ सांगतो, मी घाबरलो नाहीये. घाबरलो नाहीये गौरी. लाइट लावा रे जल्दी. सोडा, कुठे आणलं तू मला? सोडा. रे सोडा रे त्याला. कोण आहे? इंजिनियर. हे इंजिनियर. हा इकडे मालगाडी दिसतीये ना? हा हे चालू कर. काय टाइमपास करताय? भंगार आहे ते. भंगाराचं सोनं करतो हा मारथण. चालू कर. आणि नाही केलं तर? तुला भंगारात जमा करेन. आणि केलं तर? तुझ्या आयुष्याचं सोनं करीन. पण हे चांगलं कोण काय करणार? मला काय आवडत नाही सांग रे याला. प्रश्न याने सांगितलं धू की धुवायचं, नाहीतर आम्ही धुवायला घेतो. माझे सगळे प्रश्न संपले साहेब. मला काही मजूर आणि काही हत्यारं द्या. येतील, पण काम ताबडतोब सुरू करा. घेऊन जायला सोन ना. आता आणखी माणसं, अवजार गावातल्या लोकांच्या डोळ्यावर येईल, संशय येईल. एक माणूस आहे, त्याला सामील करून घेतला तर हे सगळे प्रश्न सुटतील. मला समजते तू काय म्हणतोयस ते, पण मला काय याच्यात अर्थ वाटत नाही रे. मी सांगतोय ते तंतोतंत खरं आहे. हा 1000 वर्षांपूर्वीचा खजिना नक्की हाताला लागणार आपल्या. तू कशाला फंदात पडतो याच्या? हे बघ, असं जरी काही खजिना वगैरे असला ना तरी ती सरकारी मालमत्ता आहे. तुला अगदी जेवढं वाटत असेल तर मी वरती रिपोर्ट करतो. नाही नाही, तोपर्यंत खूप उशीर होईल. ही नाणी पाहून तर्कवितर्कांचं पेव फुटले गावात. आता फक्त ठिणगी आहे. चुकून जरी या खजिन्याचा पत्ता गावकऱ्यांना लागला ना, माहिती कळली ना, तर भडका उडेल, दंगल पेटेल, अलगल्लो होईल, लोक जीव घेतील रे एकमेकांचा. आणि बघ, तू म्हणतोस तसं खजिना सापडला तर सरकार जमा करू ना. आपल्याला काय काय हे सगळं आपल्याला गावकऱ्यांच्या नकळत करावं लागेल. आणि हीच योग्य वेळ आहे. जत्रेच्या तयारीत माझी मुलं, रात्री अख्खं गाव तिकडे लोटेल,
गावात चिट्टा करून असेल तेव्हाच बरोबर डाव साधायचा. मर्दंड आपण याच ठिकाणी का लोक होते. हा मारुष आपण याच ठिकाणी का लोक होते. नाणी वे आली ना इथे कुठे काम सुरू करा रे. इथे आणि इथे म्या इथे. आणि कोणी जर आपल्याला पाहिलं तर सांगता येईल ना. सरकारी काम आहे. तू असल्यामुळे सोपं होईल. कुणाला संशय येणार नाही आपला. तुझा विश्वास नसेल ना तर जाऊ दे. मी माझं एकटा बघून घेईन काय करायचं. चिडतो काय. शोधू खजिना शोधू. तुम्हाला माहिती येणार तो यायला पाहिजे. मी तिला हाक मारू नाही तर सरळ जाऊन दार वाजवतो आणि म्हणतो कब सांगितलं कळत नाही. काजवे दाखवतो तू असं पाहत घेणार ते सोडून. चल हे गोल्या काय केलं तर गौरीला पटेल रे की मी शूर आहे. ती मला भावळट समजते रे. मोटर सायकल घेतली ना मग ती वापर ना. म्हणजे अरे कर जरा डेअरिंग. काय रे गोल्या कुठे चाललोय आपण. जत्रेत जत्रेत मस्त दाखवतो. एक मिनिट तुला माहितीये ना मी जत्रेत जात नाही म्हणून काय झालं. चल अरे चल 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 पटकन. ताई माई अक्का थपकवार चक्क बघा तेव्हा डोळे विस्फोटले जातील. या या पहा. आईला जाऊन सांग चिदू 10 मिनिटात येतो. आणि मी पडलो असं सांगू नको. कळलं का काय सांगशील. चिदू येतो 10 मिनिटात आणि तो नाही पडला. छान जा. तू ना खरच वेडास चिदू. काय गरज आहे असं सगळं करायची. गरज आहे. मला दाखवायचं होतं की माझ्यात पण धमक आहे. मी काहीही करू शकतो. कशाला.
किराणा भुसार विकायचे आपल्याला, उधारीच्या चौपड्याला यायचे, शौर्य गाथा नाही. आणि काय सिद्ध काय करणार आहेस तू असं करून? हेच की मी तुझ्यासाठी काही करू शकतो, कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर. काय काय म्हणालास? माझं प्रेम आहे तुझ्यावर. या शब्दाचा अर्थ तरी कळतो का तुला? उचलली जीव आणि लावली टाळ्याला. गौरी, पण माझ्यात काय वाईट आहे? खरंच ऐकायचंय तुला? हो, ऐकायचंय मला. मग नीट ऐक, चांगलं वाईट काहीच नाहीये तुझ्यात, कळलं? मला चांगलं वाईट काही नसेल गौरी, पण मी खरंच मनापासून प्रेम करतो का तुझ्यावर? आणि मला लग्न करायचंय तुझ्याशी. काय लग्न? तुझं माझ्यावर प्रेम आहे, तुला माझ्याशी लग्न करायचंय. या सगळ्यामध्ये मी कुठे आहे चिदू? मला विचारलंस मला काय हवंय? कि गौरी, अगं तुला लग्न करायचंय का माझ्याशी विचारलंस? चिदू, तू माझा खूप छान मित्र आहेस, कदाचित सगळ्यात जवळचा, पण याहून जास्त तू कधीच माझ्यासाठी काही नव्हतास आणि होऊ शकणार नाहीस. चिदू, आपल्याला आयुष्यात सगळंच मिळत असं नाहीये रे. नाही मिळत सगळं. का गौरी, जी गोष्ट आपल्याला आयुष्यात खूप मनापासून आवडते ती का नाही मिळू शकत आपल्याला? हा, तूच ती मुलगी आहेस जिच्यावर गेली 20 वर्ष मी वेड्यासारखं प्रेम करतोय. माझ्या मनात फक्त तूच होतीस आणि तूच आहेस. माझ्या प्रत्येक सुखात तू असावं असं मला वाटत, आणि माझ्या दुःखांची सावली तुझ्यावर पडू नये यासाठी धडपडत असतो मी. गौरी, तूच तर अस्तित्व आहेस माझं, पण तू असल्या कुठल्या माणसाच्या प्रेमात आहेस ज्याच्या अस्तित्वाच्या खुणाही आता उरल्या नाहीयेत. त्या बाजीने तुझा एकदा जीव वाचवला होता ना, पण खरं सांगू तुझ्यासाठी मी रोज मरायला तयार आहे गौरी. का नाही मिळू शकत आपल्याला आपल्याला जे हवं ते? मी तुझ्यासाठी काही करू शकतो गौरी, काही. तू म्हणत असशील ना तर मी बाजीही व्हायला तयार आहे खरंच. म्हणूनच तू कधीच बाजी होऊ शकणार नाहीस. तुमची इच्छा होती ना बाबा माझं लग्न व्हावं, आणि ज्या हाताने मी माझ्या बायकोच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालीन त्याच हाताने तुमच्या अस्थींना चिरशांती द्यावी. खूप भाबडे होता तुम्ही बाबा, खूप भाबडे, पण हे जग तसं नाही हो, फार उरफाट. भावनांची कदर नाहीये इथे कुणालाही,
आणि हे सगळं बदलण्याचं सामर्थ्य माझ्यात नाहीये. तुमच्यातही नव्हतं आणि माझ्यातही नाहीये. आपल्यासारख्या माणसांना ना इच्छा आकांक्षा अपेक्षा ठेवायचा काही हक्कच नाहीये. आपली ना लायकीच नाहीये स्वप्न बघण्याची. बरोबर बोलली ती गौरी. किती ठरवलं ना तरी तरी बाजी नाही होऊ शकत. मला आता कशातच गुंतायचं नाहीये. अगदी तुमच्या अपेक्षांमध्ये नाही. Thank you.
बाजीच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी राजानं बाजीच्या दंडाला मुद्रा बांधली आणि हेच त्याचं चिन्ह बनलं. बाजी अश्वारूढ होऊन गावाकडे आला तेव्हा पर्वत माथ्यावरून त्याला गावाचं विहंगम दृश्य दिसलं. ते गाव होतं श्रीरंगपूर. बाजी गावकऱ्यांचा रक्षण करता होता. वेळोवेळी त्यांचा जीव वाचवण्यासाठी बाजीची तेज तर्रार तलवार तळपायची आणि दुष्टांचा खात्मा करायची. ही तलवार त्याला खुद्द राजांनी दिली होती. एका बाजीच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसानं त्यांच्या अस्थी विसर्जित करायच्या आणि बाजीची तलवार हातात घ्यायची अशी परंपरा झाली. शितू, तळघराचं दार का उघडलंस? वर चल तू, इथे नाही थांबायचं आपण. मी नाही उघडलं दार, नियतीने उघडले आणि तिनेच सांगितलंय मला जे तू आजपर्यंत माझ्यापासून लपवून ठेवलं होतंस. काय? हेच की मीच बाजीचा वंशज आहे. माझ्या अंगात वाहणारं रक्त बाजीच आहे. त्या गावाचं आणि गावकऱ्यांचं रक्षण करता बाजी. माझे पणजोबा आजोबा बाबा सगळे बाजी होते. हे का लपवून ठेवलंस तू माझ्यापासून? आई काय उपयोग होता सांगून? तुझा स्वभाव नाही तो चिदू. तू भोळा आहेस रे. कारण तू तसं केलंयस मला. घाबरट काय कर त्याच्यापेक्षा काय करू नकोस हेच सांगत राहिलीस. भीती ते बागुलबे उभे करत राहिलीस माझ्यासमोर. आई तू का नाही सांगितलंस ग मला आपल्या खानदानाचा इतिहास? का नाही सांगितलंस मला की चिदू तूच बाजी आहेस? मी सुद्धा माझं शिर तळहातावर घ्यायला शिकलो असतो. बाबांसारखा शूर झालो असतो. माझ्या प्रेमाला मुकलो नसतो. तू तर बाबांच्या अस्थींबद्दल पण माझ्याशी खोटं बोललीस. आई तू का केलंस ग हे सगळं? कारण माझं प्रेम आहे तुझ्यावर. अरे बाजी म्हणजे जीवाशी खेळ. माझा संसार जळला त्या आगीमध्ये. तुझे बाबा अशी जीवाची बाजी लावून प्राणाला मुकले. त्या खाईत मला तुला लोटायचं नव्हतं चिदू. का म्हणून माझ्या मुलाला गावावरून ओवाळून टाकू मी? चिदू आपण बरं आपलं घर बरं. हे बघ जे काही आयुष्य देवाने दिलंय ना ते सुखाने जगूया. ते आता शक्य नाहीये. आता मला हे व्रत घ्यायलाच हवं. आता मला बाजी व्हायलाच हवं. आपलं घराणं बाजीचं आहे हे चिदूला समजलं. त्यानं निश्चय केला आपणही आपल्या वाडवडिलांसारखं बाजी व्हायचं. पण भोळा भाबडा चिदू बाजी कसा होणार? गोदे दारुगार. अरे गोदे चप्पल घातले मी दारुगार. गोदे मी आलोय तुझ्या कुंकवाचा धनी मंगळ सूत्राचा मणी. ए गप्पे बशिवला तुझा गावाभरच्या विहिरीत मसल्या घराघरावर दारू तर ओतलीच आता सगळं. दारू ओतली घरावर पेटून टाकूया चला. थांब मी आलोय. हे थांब ग तू आलाय पाहुणे आले तुला काय हाय की नाही का? कोण आहेस तू? मला नाही ओळखलास म्हणून विचारलं. मी आपल्यातलंच आहे. मी बाजी. बाजी अरे देवा खरं खरंच आहेस तू? तरी मी ऐकलं होता
पूर्वीच्या काळी आडी अडचणीच्या वेळेला ना बाजीच धावून यायचा तुम्हीच. अग बाई, तलवार कुठे पण मग तुझी तलवार विसरला का? हो अरे जाऊ दे, तलवारी तर तसं विकाय काम नाही, दोन फटक्यात सरळ होते. संताजी संताजी नाही हो बाजी, आणि ताई ताई नवराशी असं नाही बोलायचं बरं का? हा नवरा ना तुमचा नाही बघा, यांचं नाव काय मला सांगा? पांड्या. शिव्या द्यायचं काम नाही. दोन पुरुषांसमोर ही बाई डायरेक्ट पांड्या म्हणते आपल्याला. हे बघा ताई, असं असं बोलू नये नवऱ्याला. पांडुरंग असं नाव असेल की नाही यांचं? हा मग देवाचं नाव आहे ते. नाव देवाचं कर, मी राक्षसाची बोलत बस नको. ही आली मोठी गाव भवानी. दादा थांबा जरा, गाव देणं आपण बसूनच. हे बघा ऐका, माझं ऐका पांडुरंग राव. अरे काय ऐकायचं, मी काय म्हणतो, डोक्याला ताप करल, तू चल माझ्या बरोबर मामाजी चाल. नाही नाही कुठे चाललात, माझा ऐका, असं कुठेही जायचं नाही ताई. माझा ऐकून घ्या, हे बघा दादा, दारू आहे की नाही दारू? दारू हे विष आहे, विष. दारू माणसाला पशु बनवतो हो, पशु. ते पशु मरू दे, आपण बसू ना, चल ना. नाही बोलतो तू, त्याच्याशी तुला सांगितलं ना, चुलीतलं लाकूड आणून देते, घाल त्याच्या पाठी, त्याच्याशिवाय ऐकायचं नाही तो. ताई असं बोलायचं ना दादांशी. बघा दादा, कारण नाही तुला असं चालत आमच्या घरात म्हणजे. बघा दादा, माझं माझं म्हणणं ऐकून घ्या, दारू आपल्या शरीरावर दुष्परिणाम करते. तू एसनमुक्ती शरीरातून आलास नाही दादा? आबाजी. आबाजी नाही बाजी, कळलं? आणि दारू प्यायल्यावर तुमचं यकृत जे आहे ना, यकृत, तुझा बाप यकृत, खानदान यकृत, यकृत म्हणतोस म्हणा. दादा अहो विकृत नाही म्हणालो मी, मी यकृत यकृत म्हणालो. यकृत म्हणजे लिव्हर. अरे अक्काजी, हे नको हसू, त्रास होतोय की नाही? अरे हे नको, हे नको, हे नको. नाही नाही, हे बाबा, हे बाबा, हे गुणाजी, मी तुझ्या पाया पडतो. मी गुणाजी नाही हो दाजी. अरे बाजी आहेस तू, बाजी. पण तुम्हाला नाही पिणार दारू, नाही पिणार. आता तुम्हाला पटलं ना कि मी बाजी आहे म्हणून? अरे माझा बाजी बाजला हो. अरे मला माहितच नव्हतं. हे बघा, जे काम हसवून होत ते रडवून का बरं करायचं? माझं आता इथलं काम झालंय, मला जायला हवं. पण लक्षात ठेवा, गावात सगळ्यांना सांगा की बाजी आलाय. बाजी जत्रेच्या शेवटच्या दिवशी बाजी येणार, सगळ्यांना सांगा ताई. हो ताई. काही बोलते काही बाजी बीजी येणार आहे. हट, कुत्रा सोडत अंगावर. बाजी येणार आहे म्हणती. Oh, my God.
असल हातात हात घेईल तो बनविल तो राणी मला घोड्या भरुनी नेईल तो कंबर फुटल त्याची छाती फुटल हाय पात्याच पितर तो ओ ओ ओ धोतर सुटल त्याची इज्जत लुटल लय बिचारा गडी हाय तो त्याच्या तुनादाला लागू नको येड्या वाणी तू अशी वागू नको माझ्या प्रिय गावकरांनो ज्या दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता तो आलाय मी आलोय तुमच्या समोर उभा आहे या गावाचं रक्षण करणं हाच माझा धर्म हाच माझा ध्यास हेच माझ अभिमान चुकलो इमान आणि हेच माझ आणि हेच माझ झुरळ बाजी झुरळाला कस घाबरतय तुमच्यावर कधी कुठल्याही पद्धतीचं संकट आलं अरे बाजीचा आवाज तर नागारासारखा बुलंद होता ही तर शिमग्याची टिमकी दिसते अरे बाजी तर बलदंड होता हे तर पावशेर बी नाही मी तुम्हाला त्या संकटातून नक्की काढेन पण आधी माझ्या अंगरक्यात शिरलेले झुरळ मला काढून गौरी कोण आहेस तू चिदू हा काय फालतूपणा आहे फालतूपणा नाहीये आणि चिदू नाही बाजी तुला काय वाटलं बाजीचं असं हसं करून त्याला असं बेअब्रू करून तू मला प्रेमात पाडशील माझं मन जिंकशील तू या थराला जाशील असं मला वाटलं नव्हतं गौरी त्या दिवशी तुम्हाला म्हणाली होतीस की मी कधी बाजी होऊ शकत नाही आणि कदाचित ते बरोबरही असेल मला कधीच बाजीचं हसं करायचं नव्हतं पण सत्य हेच आहे गौरी की मीच बाजी आहे खुद
जा पटापट खोदा। पटली खात्री, मीच आहे बाजी। माझा बाजी तू नाहीयेस। चिदू, बाजी ही कुठली व्यक्ती नाहीये, ती वृत्ती आहे आणि मी त्या वृत्तीच्या प्रेमात आहे। गावातली एक पिटुकली पोट, पण माझा जीव वाचवायला ज्याने स्वतःच्या प्राणाची बाजी लावली तो बाजी। ती वृत्ती तर माझ्यामध्ये पण आहे ना गौरी, मी पण तसाच आहे। कुणालाही गरज पडते तेव्हा मी जातो ना त्यांच्या मदतीला धावून। त्या दिवशी ते कुत्र्याचं पिल्लू छपरावर अडकलं होतं, मी गेलो ना त्याला वाचवायला। फक्त पडलो नंतर मी, एवढाच काय तो फरक आहे। पण तू माझ्या बरोबर असशील ना गौरी तर मी कधीच नाही पडणार। खरंच गौरी, मी बदलीन स्वतःला। तुझ्यासाठी मी जीवाचं रान करीन, आकाश पाताळ एक करीन, पण मी तुझ्यावर जितकं प्रेम करतो ना तितकंच प्रेम तू सुद्धा माझ्यावर करावा। एवढंच वाटत मला। चितो तू खूप बोलायस रे, हे प्रेम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूप नंतरच्या आहेत, पण जर तू खरंच बदलणार असशील तर मी आहे तुझ्यासोबत। कदाचित मला माझा बाजी तुझ्या रूपात मिळेल। खरंच गौरी, मला सुचत नाही काय बोलायचं, मला ओरडा असं। ओरडू नको, आई उठेल। चल ना कड्यावर जाऊया आता। हो चल ना। नाही नको नको। चल ना गौरी। नको, अजिबात नको, मला घरी सोडतो। ठीक आहे चल। अरे असाच येणार आहेस का आता?
जीवाचे पाखर चिंबते रखते दुख्याची भूल मनात उतरते शुद्ध न बुद्ध सारे भान हरपते भूल मनात उतरते शुद्ध न बुद्ध सारे भान हरपते असेल हा सगळा खजिना गावाच्या हितासाठी सरकार जमा करायचा मला नाही आठवत रे असेल सोयीस्कररित्या विसरतोस तू सगळं हे सगळं बघितलं नियत फिरली आहे तुझी होय फिरली आहे माझी नियत हा सगळा खजिना मला हवाय हे सगळं गिळून टाकायचंय मला अरे काय आणि किती गिळणार आहेस तू सगळं गिळणार आहे अख्खा गाव गिळून टाकणार आहे मी सरकार जमा तर सुतळीचा तोडा नाही करत मी हवा असल्यास तुला तुझा वाटा ते तू मला लाच देतोस तुला संधी देतोय इतर आहेस ना तू माझा तू तुझा घास घे मर्दन मी तुझं तुवाड बंद ठेव खजिन्यासाठी माझ्या बापाचा जीव गेलाय अख्खं गाव खणून काढणार आहे मी शेवटची मोहर मिळेपर्यंत अख्खं गाव खणून काढणार आहे तू अत्यंत चुकीची गोष्ट करतोस परिणाम भोगावे लागतील थांब महेश 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 काय करतोय तू एवढ्या
रात्रीचा कुठे फिरतोयस? आई ओरडेल ना. हे बघ, इथं जे पाहिलंयस जे ऐकलंयस ते बाहेर गावात जाऊन बोलायचं नाही. सर बोललास तर जीभ हसडून हातात देईन. जा गोलू बरोबर गोट्या खेळ, गौरी बरोबर झब्बू खेळ. जा मारताय तू मारतण. हे मारतण, मी आता पूर्वीचा चिदू राहिलो नाहीये, कळलं ना? मी बाजी आहे, बाजी. बाजीच्या कुळातला, या गावाचं रक्षण करणारा, दुष्टांचा नाश करणारा बाजी मी आहे. आणि या आधी सुद्धा जेव्हा जेव्हा गावावर संकट आलं ना, माझ्या बाबांनी या गावाचं रक्षण केलंय. आणि आता मी करणार आहे, कळलं? हे बघ. बाजी आहेस तू? हो बाजी आहेस. गावाचं रक्षण करता बाजी आहेस ना तू? तुझ्या समोर याला मारतो. बाजी आहेस तर वाचून दाखव याला. बाजी, कड्यावर घेऊन चला. समजतं की नाही तुम्हाला? काय अक्कल आहे की नाही? हा तुम्ही आम्हाला कोण समजलं? जनावर समजलं का? ए तुझी पुस्तकातली अक्कल नको बाजू. ए तुम्ही लागा कामाला. ए म्हातारा सलूट. हा त्यांच्या अंगात त्राण नाही धर, उभं राहता येत नाही, त्यांच्यावर जबरदस्ती करताय तुम्ही. ए थांबा रे, कोणी काम करणार नाही. सगळ्यांनी हात दाखवून द्या. लवकर लवकर चला. कुठे? खंतीकडे. खोदायचं काम थांबलंय, लोकांनी अवजारे टाकली आहेत. आजपर्यंत आपण जुलूम सहन करत होतो, पण आजपासून आपण ही गुलामगिरी सहन करायची नाही. त्यांच्या गुलामगिरीत आपण राहायचं नाही. सगळ्यांनी हात दाखवून द्या. काम बंद. दादा मारतो. उलट्या कायद्याची माणसं ही यांना दादा मारत नाहीये. चला.
विमानाचं तिकीट काढलंय तुमच्या. माफ करा, माफ करा, माफ करा. सदेह वैकुंठाला जायचं. माफ करा, माफ करा. नको नको, माफ करा. आज खाणीमध्ये आला होता मार्तन. सगळ्यांना जबरदस्तीने कामाला होतात. कशा हो? एक नंबरचा शिमलट बुलचट असतो. बघतेस काय? अच्छा बाय. गेलास ना मला न विचारता. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुला जेव्हा कधी माझी गरज पडेल ना, फक्त डोळे मीट आणि माझं नाव घे. चितविलास. तुमचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून मी जंग जंग पछाडले, पण हाती काही लागतच नाही. आता ना मला वेळ लागायची पाळी आली आहे. तुम्ही तुम्ही सांगा मी काय करू. काहीतरी मार्ग दाखवा. तुम्ही मार्ग दाखवा. हा मर्दन, फक्त माझ्यासारखं दिसून गाव तुला घाबरणार नाही. त्यासाठी तुला आणखी क्रूर व्हायला हवं. ज्या खजिन्यासाठी माझा जीव गेला तो खजिना तुला मिळवायलाच हवाय मर्दन. खजिना या गावातच आहे. शोध शोध. कशासाठी करताय आजोबा सगळं? जेव्हा जेव्हा गावाची दुर्दशा झाली तेव्हा तेव्हा तो आला. त्याला बोलवायला हे करावंच लागेल. त्याची गरज आहे आता. कोण? बाजी. येतो काय खजिन्या शोधायला? येतो चालला. इथ पण हे बघ, चप्पल विसरून गेलाय. पण माझीच आहे, माझीच आहे चप्पल. चल इथंच ठेवला होता मी खजिना. खावला काय? to this.
चिदूच आहे ना? शांत शांत हो। कसा आहेस बाळा? शांत रहा, त्याला कुठलेही प्रश्न विचारू नका। कदाचित त्याची स्मृती थोडीशी धूसर झाली असेल, त्याला पण वेळ द्यायला हवा। नाही, त्याला आठवेल, सगळं काही आठवेल त्याला। हे घे, तुझ्यासाठी आणले बेअरिंग्स आहेत, बेअरिंग्स तुझ्या चक्रम डोक्यामध्ये चक्रम आयडियाज येतील। महेश, दारू डोसायला सुरुवात नाही ना केली? देवा शपथ सांगतो की तू जिवंत आहे। या या हातांनी मारलाय त्याला, त्याचा प्रेत सुद्धा सापडला नाही असा मारलाय त्याला। तू परत येईल? कोणाची शपथ सांगतो? आहे पण त्याला काय आठवत नाही, त्याच्या समोर चालू नको। कदाचित त्यामुळे त्याला आठवत सगळं। गावात सगळे चिंतेत होते, पण एका गोष्टीचा दिलासा होता की चिदू परत आलाय। गौरी, काय हो? देवाच्या दयेनंच परत आलाय आपला चिदू, पण आता पुन्हा जीवाशी खेळ नको। त्याला आठवेल ना सगळं? बघू, पण त्याच्या समोर परत चुकून सुद्धा एका नावाचा उल्लेख करायचा नाही। कुठल्या? बाजी। चिदूच्या नशिबात बाजी होणं नाही असं समजायचं आणि विसरून जायचं। पण त्यांना हे माहीत नव्हतं की ते ज्याला चिदू समजत होते तो कोणी भलताच होता। एक चोर, लाख मोलाच्या हिऱ्यांवर डल्ला मारून फरार झालेला एक अट्टल चोर, पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाला,
पण कसा बसा निसटला. आपल्या साथीदारांबरोबर होडीतून पसार झाला, पण भर समुद्रात वादळाच्या तडाख्यात होडी उलटली. अर्धा मेल्या अवस्थेत वाहत येऊन तो किनाऱ्याला लागला. त्यानं आपल्या जवळचे हिरे एके ठिकाणी पुरले आणि तो बेशुद्ध झाला. जाग आली तेव्हा तो एका अनोळखी ठिकाणी होता, चिदूच्या घरी. तिथे त्याला आई मिळाली, मित्र मिळाला, प्रेयसी मिळाली. एक नवीन ओळख मिळाली आणि हे त्याच्या फायद्याचंच होतं. की काही दिवसांचा तर प्रश्न होता. चिदू, कसा आहेस? ठीक. त्यानंतर पुन्हा हिरे घेऊन पळून जायचं होत. हिरे चिदू, कुठे निघालास? कुठे नाही, जरा इथेच जात होतो. अरे बाहेर कुठे जाऊ नको रे बाबा, आराम कर. पण हिऱ्यांपर्यंत पोहोचायचं कसं? कुणीही त्याला एकटं सोडत नव्हतं. ठीक, मग देखील कुठे करतोय? खूप मजा केली. अरे त्रास होतो का तुला? नाही. हा नाही, असं तासून घ्यायचं. त्याला सुद्धा कळलं का? ह्या सगळ्यांना विश्वासात घ्यायचं होतं आणि मग पळून जायचं होतं. काय चाललंय? रोजच आहे, मातांची माणसं आहेत. खजिना शोधायचंय. खजिना? खजिना. गावात खजिना होता, सोनं पुरलं होतं, अफाट सोनं. त्याला वाटलं की नियतीच्या मनात हेच होत, त्याला ह्या खजिन्यापर्यंत घेऊन यायचं. मार्तंड काय करतोय नक्की? काही शोधतोय का तो? काय माहिती आणि कुणास ठेव. जाऊ दे, आपण कशाला उगाच बोलायचं त्याच्याबद्दल. नाही, गावात सगळीकडे खंडलेलं बघितलं. अरे गोलू, त्याला कशी आली का जोरात? काय इकडे बसायचं ना कुठेतरी, घरापर्यंत कशाला जातोय? हे सोनं शोधायलाच हवं हे त्यानं ठरवलं. काहीही करून सोनं मिळवायला हवं. अरे काम करा रे, अरे बसलाय का रे, काम करा. काल मंदिराजवळ पेटी सापडली, केवढं सोनं होतं यात. आणि तू मार्गाने सांगतोय ना ते खरं आहे, या गावाखाली नक्की सोनं आहे. अरे जाना घरी, अरे जाना, अरे अरे काम करा रे, अरे अरे उठ काम कर. गरीब गावकऱ्यांकडून तो सगळा गाव खणून घेत होता. आणि काही नाही सापडलं. चला चला तू झेंडा रो आणि चला पुढे. आणि एखाद्या गावकऱ्याने त्याच्या मनासारखं काम नाही केलं तर जे होतं ते नक्कीच प्रचंड काहीतरी होतं. पण कुठे याचा थांग पत्ता लागत नव्हता.
काय करतोयस इथे? काय शोधतोस? मी कोण कोण आहेत ही माणसं सगळी? बिनकामाची माणसं आहेत ही मारतणसाठी. तो जनावरांसारखी त्यांची मान कापतो. जेवढ्यानं शक्य होईल तेवढ्यानं वाचवलंय आम्ही. सोपन काकाच काय खरं नाही, मारतणच्या नजरेत आलाय तो. योग्य संधी मिळाली की घेऊन येत आली. घाबरू नका, घाबरू नका, मीच आहे, मीच आहे. सोपन काका घाबरू नका. तुला जे हवंय ते नाही सापडलं ना इथे? काय काय हवंय मला? सोनं, नाणं, हिरे, मोती. या गावाखाली नक्कीच सोनं आहे. हेच हवंय ना तुला? त्यातलं काही नाहीये बाबा इथे, माफ कर मला. इथे फक्त ही कवडी मुलाची माणसं आणि त्यांचा कसपटासारखा जीव आहे. त्यातलं तुझ्या उपयोगाचं काहीच नाही. सोनं, नाणं काही नकोय मला. खोट बोलू नकोस. तू माझा चिदू नाहीस हे मी केव्हाच ओळखलं होत. तू जगाला फसवू शकशील, आईला नाही. चिदूची आई आहे मी. जा, मारतणच्या टोळीत जाऊन सामील हो. आई आई म्हणू नकोस मला. माझा चिदू असता तर या गावासाठी उभा राहिला असता. चालता हो, जा. ज्याला आईची माया माहितीच नाही तोच एका आईच्या मनाशी असा खेळ करू शकतो. जा, मारतणच्या टोळीत जाऊन सामील हो. मारतणची माणसं खजिना शोधायचा. माझा चिदू असता तर या गावासाठी उभा राहिला असता. आई नाहीये मला. अरे आता माझा डायलॉग ठीक आहे. माझ्यापाशी चिदू आहे. कुठे गेला होतास इतके दिवस? किती शोधलं माहितीये तुला? मी देवाला रोज सांगायचो माझ्या आई वडिलांना नेलंस ठीक आहे, पण माझ्या चिदूला परत पाठव आणि तू आलास. तू नसताना मला मारतणची फार भीती वाटायची, पण आता तू आलास. चिदू, चिदू, पांड्याला बघितलं कुठे? मारतण त्याच्या बायकोला मारतोय. म्हणले माई, तुझ्या घरी काय बहिणी नाहीत का फुकणीच्या? बरोबर बोलतोय तो. हे सोड रे तिला. रे चिद्या, सिद्धू तुला आठवलं रे सगळं? बाई माणसावर हात नाही उचलायचा, बाई माणसाच्या पोटात. तुम्ही ठीक आहात? आपल्याशी नडेल तो नरकात सडेल. नाही, नो, नेव्हर. तुझ्या तुला काय सांगितलंय डॉक्टरांनी? शांत राहायचं, सांभाळा.
माझी चूक झाली तुला ओळखण्यात. या गावाला तुझ्यासारख्याच कोणाची तरी गरज होती. या गावाला आणि गावकऱ्यांना मार्तंडच्या अत्याचारापासून वाचवण्यासाठीच नियतीने तुला इथे पाठवलं, जे चिदू कधी करू शकला नाही ते आता आकाश तू करावस. तू कर आकाश. नाकात नखही मोत्याची, कानात बुकडी सोन्याची, गळ्यात माझ्या ठुशी तू घालाया ये, अरे ये अरे ये ये ये, अंकित माझ्या हिरा हवा, कंबर पट्टा मला नवा, पायात पैंजण तोडा हवा. नाचताय काय हराम खोरांनो? बाप आलाय तुमचा बाप. पण घाबरू नका, आजची रात्र तुम्हाला काही करणार नाहीये. जी हवी ती मजा करून घ्या, पण उद्यापासून तुम्हा एकेकाला इतका मारीन, इतका मारीन की तुमची आई येईल माझ्याकडे सांगायला. अहो बस करा, किती मारणार आहात पोरांना?
साठ टकल्या जाऊन सांग तुझ्या मारतंडला पुन्हा आलाय तुम्हा सगळ्यांचा बाप बाजी। तुला सगळं समजलंय तो बाजी बनून परत आलाय येऊ दे की आपण आपला डाव खेळलोय आता त्याची पाळी त्याला खेळू दे मग आपण खेळू आपला डाव। अरे ते परत आलाय म्हणे कोण बाजीचं भूत हा अरे एक जण वावडी बनवतो आणि देतो हवा की उडाली आकाशात तू कोण बाजी का काही शंका कुशंका की लघुशंका तू काय ढगातून आलासोय आलोय मातीतूनच फाड्या पाठवतो ढगात बाजी वाऱ्यासारखा येतो आणि ढोरासारखा मारतोय पण का गुरासारखा मार नको तो बाजी फाटली आहे माझी माझ्या प्रिय गावकऱ्यांनो अरे पुरुषांसारखे पुरुष हातात भरल्यानंतर बांगड्या मग जो मारतो लात त्याच्या तोडून टाका तंगड्या सांगा त्याला करेल नाद तो होईल बाद कशाला करता त्या हराम्याची चाकरी जो देईना तुम्हाला दोन वेळची भाकरी नका बनू गुलाम सोडा जुलमाचा राम राम आपण दाट ते सपाट लहानपूर बाजीच्या नावाने भीती दाखवू लागली माझी भीती पळाली हाडात चोराच्या पाठीत काठी आणि नाठळाच्या पाठीत सोटा वेचून वेचून ठेचून टाका साप वेचू काटा लोकांचं धाडस वाढत चाललंय आपला दरारा कमी होत चाललाय
कोणी म्हणाला अरे तर म्हणा त्याला का रे, पुढल्या दारी जाऊन कुत्र्या भीक मागणार रे, आपल्याशी नडेल तो नरकात सडेल. वेळेच ही परिस्थिती सांभाळली नाही तर आता बाहेर जाईल आपल्या इथून. पुढे गुंडा पुंडाना बिलकुल घ्यायचं नाही. कुणी चढवला आवाज तर ऐकून घ्यायचं नाही. कुणी आलं अंगावर तर घ्या त्याला शिंगावर. आणि तरी ऐकलं नाही कुणी तर आठवण द्या माझी. सांगा त्यांना कुणा आला तुमचा बाप आमचा बाजी. बाजीच्या रूपात त्यानं गाव बदलायला घेतलं आणि त्याच्या नकळत तो स्वतः बदलू लागला. गावात चांगलाच रमला. तो गौरीच्या प्रेमात हरवून गेला तर गोलूच्या दोस्तीत हरखून गेला. आपण आकाश आहोत ही ओळखही तो विसरून गेला. पण कुठेतरी कुणीतरी त्या हरवलेल्या आकाशला शोधत होत आणि हे होणारच होत, कारण गुन्हा करून कधीच कोणाचं भलं होत नाही. सत्य त्याला आज ना उद्या गाठणारच होत. मागच्या वेळेस बोलला होतास 500 देईल म्हणून, दे. दिले असते रे, पण आता नाही येत माझ्याकडे. दिले असते हो, तसं म्हणालो होतो ना मी तुला. आठवतंय का तुला? हा आता आठवतंय मला तसं म्हणालायचं. तू हे ठेव ना सध्या. खुश घे. मला कशाला देतोयस? आठवतंय ना तुला? हा आठवतंय, थोडं थोडं आठवतंय. म्हणजे शक्य नाही. हा शक्यच नाही. हा सगळ्या गावाला वाटतंय की तू चिदूयस. अरे पण तू चिदू नाहीयस, पण तरी तू तोयस. कोण? तू तोयस जो यायला हवा होता. आकाशने ठरवलं की गोलूला आणि गौरीला सत्य काय आहे ते सांगून टाकायचं. माझ्या मुलाचा बदला घेणार नाहीस? एकदा करून झालंय, पुन्हा तो आपल्या रस्त्यात येतोय. आपली चितू होते, हसतायत लोक आपल्यावर. कुणी हसत नाही, सगळं गाव हसतंय. मारतान गाव माझं गुलाम आहे. मारतान काहीतरी करायला हवं. मारतान त्याला मारायला हवं. मारतान त्याला मारायलाच हवं. चिदू तुला खरंच काही आठवत नाही? गौरी मला तुला काहीतरी सांगायचंय.
मी खर तर Yeah.
एक ओल्या चल ना बॅट बॉल खेळू. नाही नको, मला जायचं नको. अरे जायचं तर सगळ्यांना. ते किती दिवस झाले आपण नाही खेळ. घाबरतो कशाला, आता तू बाजी आलाय परत. आपल्याला काय झालं तर वाचवायला. हा गेल्या, चल ना खेळू बॅट बॉल. तू किपिंग कर, बॉल टाका. ए फिल्डिंग करा रे. काटे घेऊन तुमच्या बापाने केलं होतं फिल्डिंग. श्रीरंगपूर कुठे आपण? मी इन्स्पेक्टर महेश. आमच्या या गरीब गावात कुठल्या चोराला पकडायला आले साहेब? याला बघितलंय. पिक्चर थांबला. आकाश, आकाश. हो आकाश, आहिरे चोर आहे. आहिरे चोरून पळालाय शहरातून आणि इकडे येऊन लपलाय. नाही, हा चिदू आहे. चिदू बोल तोंड उघडून. कुठल्या तोंडाने बोलणार हा? तोत्या तोत्या चिदू सारखा दिसणारा भांगटा. खोटं बोलतोयस तू. चिदू सांग त्यांना, गावकऱ्यांच्या भावनांशी खेळणारा भामटा. सांग हे सगळं खोट आहे म्हणून. बोल ना. हे सगळं खरं आहे गौरी. मी चिदूनही आकाश आहे आणि ते म्हणतात त्याप्रमाणे मी एक चोर आहे. तुला हे सगळं सांगणार होतं गौरी, पण चला बस झाली माहेर साडी सासरला चला. चला गावात ना शहरात न जमिनीवर ना आकाशात अशा जागी आणि असा मारीन ना तुला.
कोलूच्या जीवाची शपथ आहे मला. साहेब अहो खरा राक्षस तो मारतंड आहे. मारतंड तोच आता तुम्हाला मदत करण्याचा आवाहनत होता तो. अच्छा मग त्यानेच मारलंय गोलूला. मी तुम्हाला ते हिरे द्यायला तयार आहे पण माझी एक विनंती आहे मला फक्त 2 दिवस द्या. मला इथलं एक अपूर्ण काम पूर्ण करायचंय. ते झालं की मी लगेच स्वतःला सरेंडर करीन सर. हिरे कुठे? इथेच ठेवले होते मी हिरे. कोणी खांदले? हा कोणी खांदले? खणले. हा खांदलं कोणी? नक्की मारतणचं काम आहे. मारतण कोण? मगाही सांगितलं ना कोण मारतण. तुम्हाला असं घेऊन आला तो मारतण. हा हा त्याचं काय झालं? त्याने गावातल्या लोकांना वेठीस धरले. त्या गावाखाली काहीतरी खजिना गुप्तधन वगैरे असं वाटतंय त्याला. अरे बाबो गुप्तधन? तू चेटू बिटू करतो काय? इकडे 8 रणात आणून नरबळी द्यायचा माझा तू. गुप्तधन म्हणे चल. हे बघा ते गुप्तधन कुठे मला माहित नाहीये पण हिरे कोणाकडे असू शकतात ते कदाचित मला माहिती. 2 दिवस द्या मला मी तुम्हाला हिरे आणून देतो. हे भुरट्या येडत काढतो काय मला? सगळी दुनिया सोडून इकडे बरं खपला होतो हिरेला पोहायला. तुझ्या काय बापाचा गटुडेव आहे? इकडे काय विशेष आहे गावात? त्या गावाला बाजीचा इतिहास आहे. हे बाजी बाजी जादूटोणा भानामती बस करा था फेकू नको. पिक्चर मी पण बघतो चल. माझ्याकडे एक दस्तावेज आहे तो दाखवतो म्हणजे पटेल तुम्हाला. प्लीज बड 5 आयला. इलेच खतरनाक आहे ते. पिक्चर पेक्षा इंटरेस्टिंग आहे. म्हणालो होतो ना तुम्हाला मला या गावाला मारतण ते तावडीतून सोडवायलाच हवं. इथे कुठलाही खजिना वगैरे नाही आहे. पण खजिना आहे इथं 101% खजिना आहे. काय बोलताय तुम्ही? साधी गोष्ट आहे ना. दुसरी 1760 गावं सोडून बाजी या गावात काय करतो? बाजी गावकऱ्यांचं गावकऱ्यांचं रक्षण नव्हतं करत. बाजी बाजी खजिन्याचं रक्षण करत होता. म्हणजे इथे खजिना आहे आणि जर का आहे तर तो कुठे आहे? चोर कोण आहे? मी का तू? प्रश्न पाते उत्तर मूठ मंडी कराच्या तेवटे रथ. काहीतरी कोड आहे पण नक्की अर्थ काय या वाक्याचा? प्रश्न पाते उत्तर मूठ मंडी कराच्या तेवटे रथ. महेश सापडलं उत्तर. अरे ती उठ्या दिसतंय की मला खजिन्याचे चित्र आहे ते. खरा खजिना कुठे? आता बघा. ते क डी व र च्या मन दी रा त सोडू लिखोड. चल मग घुसू मंदिरात. माझा चिदू असता तर या गावासाठी उभा राहिला असता. जे चिदू कधी करू शकला नाही ते आता आकाश तू करावस. चल चल ना. खजिन्यापर्यंत पोहोचणं इतकं सोपं नसेल. हे कुठं तर माझ्यासारखे 10 चोर सोडवू शकतात पण खजिन्यापर्यंत फक्त बाजी पोचवू शकतो. कुठलाही चोर नाही. म्हणजे
इथं काय असाल असं वाटत नाही मला. सगळं चांदोबातली गोष्टी जर गेली तेव्हा इथे एक गुड कविता पण लिहिली. 12 महिने 13 दिवस राजी होते वटवाघूळ, पाहत बसते टेकडीवर पाणी खोल जाते मूळ. झुळझुळ वाहे मंद वारा भिरभिर घार आकाशात. हे काहीतरी वेगळं दिसते. प्रश्न पाते उत्तर मूठ मंडीकराच्या दिवटे रथ. ही ओळ सतत काय येते? पण हे तर उलगडली ना आपल्याला. प्रश्न पाते उत्तर मूठ. गावकऱ्याचं रक्षण नव्हतं करत पाहिजे, बाजी खजिन्याचं रक्षण करत होता. म्हणालो होतो ना की कोणा कुठलाही चोर सोडवू शकतो पण खजिन्यापर्यंत फक्त बाजी पोचवू शकतो. मला वाटतं तुम्ही तुमच्या टीमला इन्फॉर्म करावं. मार्तंड आणि त्याच्या माणसाने सगळं कळायच्यात. आपल्याला गावकऱ्यांना इकडे बोलवायला हवं. हे सगळं लवकरात लवकर सरकारी तिजोरीत जाणं गरजेचं आहे. ठीक आहे. मार्तंड मार्तंड त्या टेकड्यावरच्या मंदिरात चल. का? त्यांना खजिना सापडलाय. कुणाला? त्या भोट्याला. मालगाडी तयार ठेवा. त्या पोरीला घेऊन या पटकन. हा
त्याने इथेच मारला होता ना चिदूला, याच ठिकाणी या अशा हातोड्याने. चला लवकर. मार्तन, गावातली लोक यायला लागली आहेत, चला लवकर निघायला पाहिजे. शेवटची मोहर मिळेपर्यंत इथून हल्ला तर याद राखा. लवकर सगळं गोळा करा. चिदू कधी करू शकला नाही ते आता आकाश तू करावस. तू कर आकाश. वर्षानुवर्ष केलंय त्याला, तूच काय तुझा बाप पण हात नाही लावू शकत भडकाऊ. माझ्याकडे फक्त खजिनाच नाही, गौरी पण आहे. गौरी गौरी काय केलंयस? Ah!
ना घरात ना दारात, ना शहरात ना गावात, ना जमिनीवर ना आकाशात गोलूच्या जीवाची शपथ आहे मला. थैंक यू बाजी, मोटी कामगिरी बजावलीस. मी चलायला तयार आहे. खजिना तर इथं आहे, हिरे पण असतीलच. आकाश तर मेला आहे, तू कोण आहेस? माझा विचार बदलायच्या आधी नाही गीतून. अशा रीतीने श्रीरंगपूरवरचं संकट टळलं आणि पुन्हा एकदा गावकरी आनंदात आणि सुखासमाधानात राहू लागले. अनेक प्रश्नांची ही कहाणी एका उत्तरानं सफल संपूर्ण झाली, ज्याचं नाव होत बाजी. तू तो आहेस जो यायला हवा होता, पण त्याचा प्रवास इथं संपला नाही. एक दुसरं आटपाट नगर होतं, तिथं संकटात सापडलेल्या गावकऱ्यांना हवा होता त्यांचा बाजी. दुष्टाचा मदत करे प्रेम भरे परम मित्र सृष्टाचा येणारे मदतीला हक कुणी मारावे येईल तो अंधारी वीज जशी तळपावी शूरवीर हा बाजी रणधीर मर्द हा बाजी तलवार तेज तर्रार तळपती हो तीक्ष्ण नजर गरुडाची हे भरारी बाजी हिट जिगर ठेवी दरारा बाजी चित्तवृत्ती चित्त्याची झेप घे हा बाजी रक्षण करता जाता बाजी.
बाजी ताही दिशा हुंकारे बाजी 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 नियती लालनकारे सदय हृदय मन सबल चपल धन अभय बहुत जन बाजी विकल सकल जन त्वरित दुख हरण करित नित स्मरण बाजी सदय हृदय मन सबल चपल धन अभय बहुत जन बाजी विकल सकल जन त्वरित दुख हरण करित नित स्मरण बाजी 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 त्याला वंदा त्याला निंदा नाही कुठली नाराजी बाजी 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 शूरवीर हा बाजी रणधीर मर्द हा बाजी तलवार तेज तर्रार तळपती हो चित्तवृत्ती चित्त्याची झेप घेई हा बाजी रक्षण करता त्राता बाजी हुंकारे बाजी 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 नियती लालनकारे सदय हृदय मन सबल चपल धन अभय बहुत जन बाजी विकल सकल जन त्वरित दुख हरण करित नित स्मरण बाजी सदय हृदय मन सबल चपल धन अभय बहुत जन बाजी विकल सकल जन त्वरित दुख हरण करित नित स्मरण बाजी